यादनवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी. रवींद्र खोत, महालक्ष्मी मंदिर परिसरात कूपनलिका. एकसंबा नगरपंचायत व्याप्तीत येणाऱ्या यादनवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रकाश हुक्केरी व गणेश हुक्केरींच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामांसाठी भरीव निधी मंजूर करण्यात येत असल्याची माहिती नगरसेवक रवींद्र खोत यांनी दिली. ते यादनवाडी येथील ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिर परिसरात नगरपंचायतीकडून 2,50,000 रुपयांच्या निधीतून खोदण्यात आलेल्या कूपनलिकेच्या वास्तुशान समारंभात बोलत होते. खोत पुढे बोलताना म्हणाले, यादनवाडीतील अनेक समस्या लक्षात घेऊन विविध विकास कामांसाठी नगरपंचायतीबरोबरच विविध खात्याच्या अनेक योजनांद्वारे भरीव निधी मंजूर करण्यात आला असून यापैकी काही विकास कामांना लवकरच चालना देण्यात येईल असे सांगितले. वास्तुशान सोहळ्यात देवीची ओटी भरणे, पालखी मिरवणूक, महाप्रसादसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी रवींद्र खोत, दर्याप्पा खोत, शेखर खोत, पिंटू खोत, योगेश खोत, रमेश शिंदे, अण्णासाहेब माने, विजय खोत, दत्तात्रय शिंदे, महादेव खोत, रवी दानवाडे, महेश शिंदे, रवी सांबरे, ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. ICB न्यूजसाठी यादनवाडीहून संजय केरुरे. श्रीविश्वराध्याय मंगलम शिव विश्वैक्यपालाय मंगलम विश्वेशजाताय विश्वादिबीजाय विश्वेशजाताय विश्वादिबीजाय श्रीविश्वमध्याय मंगलम शिव विश्वैक्यपालाय मंगलम श्रीविश्वराध्याय मंगलम शिव विश्वैक्यपालाय मंगलम शरवंदवंद्याय मंगलम वरचरणीति बोधाय मंगलम शरवंदवंद्याय मंगलम वरचरणीति बोधाय मंगलम गुरुरूपधाराय गुरुराजराजाय गुरुरूपधाराय गुरुराजराजाय परिपूर्णदेहाय मंगलम.